नमस्कार मंडळी, तर आज आपण अतिशय तिखट व स्वादिष्ट अशी तांदळाची खीर बनवणार आहोत। अजिबात तांदूळ न भिजवता आपण ही खीर बनवणार आहोत। अगदी झटपट 15 मिनिटात ही खीर बनून तयार होते आणि खायलाही तितकी स्वादिष्ट लागते। चला तर मग अजिबात वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 3 ते 4 चमचे तांदूळ घेतले आहे, याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मी गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवलेली आहे, याला आपल्याला थोडंसं पांढरं होईपर्यंतच भाजायचं आहे, जास्त गुलाबीसर कलर येईपर्यंत नाही भाजायचं। तर अगदी 2 ते 3 मिनटात हे तांदूळ अतिशय छान असे फुलून येतात आणि पांढरे शुभ्र असा याचा कलर चेंज होतो। तर तुम्ही इथे बघू शकता आपले तांदूळ मस्त फुलून आलेले आहेत आणि त्याचा कलर देखील चेंज झाला आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाडसर रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत। अगदी पल्स मोडवरती मी हे तांदूळ रवाळ असे वाटून घेतले आहे। खूप बारीक पिठी याची नाही करायची आपल्याला। तर तुम्ही इथे बघू शकता आपले तांदूळ मस्त असे वाटून तयार आहे। चला आता आपण खीर बनवायला घेऊयात। एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतला आहे, त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स तळून घेत आहे। अगदी मंद गॅसवर गुलाबीसर होईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यात यूज करू शकता किंवा नाही केले तरी देखील चालेल। तर आपले ड्रायफ्रूट्स मस्त गुलाबीसर असे तळून झालेले आहेत। आता मी याला बाहेर काढून घेते। त्याच कढईमध्ये मी 1/2 लिटर हे दूध आपल्याला आता व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। तर मी अगदी मंद गॅसवर सतत हलवत हे दूध उकळून घेत आहे। आपल्या दुधाला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे। आता याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे, त्यानंतर आपली तांदळाची पिठी यामध्ये घालून घ्यायची आहे। तर इथे मी तांदळाची भरड घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हे थोडंसं आपल्याला अगदी 5 ते 6 मिनिट शिजू द्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या खिरीची कन्सिस्टन्सी अतिशय दाट होत चालली आहे। तर इथे तुम्ही आपल्या खिरीची कन्सिस्टन्सी बघू शकता, आपली खीर थोडीशी दाटसर अशी दिसायला लागली आहे। अजून आपले तांदूळ शिजलेले नाही, तर आपण याला 3 ते 4 मिनटं अजून शिजवून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता आपले तांदूळ पूर्णपणे व्यवस्थित शिजले गेले आहे आणि खीर देखील आपली घट्टसर झालेली आहे। तर आता इथे मी तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घातले आहे, त्यानंतर अगदी 1/2 चमचा वेलची पूड घातली आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 छोटी वाटी साखर घातली आहे। तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला किती गोड किंवा कमी गोड हवा असेल त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। तर इथे साखर घालून झाली की ही खीर मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि अजून 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित उकळून द्यायचं आहे। तर अगदी 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली खीर अतिशय कन्सिस्टंट अशी तयार झालेली आहे। अतिशय स्वादिष्ट अशी तांदळाची खीर आपली अगदी 15 मिनटात बनून तयार आहे। तेव्हा तुम्ही देखील ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा। मला कमेंट करून कळवा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।